नमस्कार मुलांनो यत्ता दुसरीच्या मराठी विषयामध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण पान क्रमांक चार म्हणजेच पेज नंबर फोर पाहणार आहोत त्या पेजवरती तुम्हाला चार प्रश्न दिले आहेत ते आज आपण पाहणार आहोत प्रश्न पहिला रिकाम्या जागा भरा याच्यामध्ये आपण स्वर यांच्या रिकाम्या जागा पाहणार आहोत अ आ इ, इ उ ऊ उ, उ, ए आ ओ जे अ ऐ औ तुम्हाला लाल अक्षरात दिसत आहेत ते सर्व रिकाम्या जागा आहेत अनंतर कोणते अक्षर येते आ ई नंतर कोणते अक्षर येते ई नंतर उ नंतर ऊ नंतर रु रू, रु नंतर ए ए नंतर नंतर ऐ आई नंतर ओ औ अम आणि अहा प्रश्न दुसरा आहे रिकाम्या जागा भरा याच्यामध्ये आपण व्यंजन यांच्या रिकाम्या जागा पाहणार आहोत पहिले आहे क, कौ। क नंतर कोणतं अक्षर येतं बरं ख बरोबर क ख ग घ दुसरा आहे अगोदर कोणता अक्षर येतं बरं च बरोबर च छ आणि झ च्या मध्ये कोणता अक्षर आहे ज बरोबर तिसरा आहे ड ड नंतर ढ ढ नंतर ण न नंतर त, चौथे आहे ध दहच्या च्या अगोदर कोणतं अक्षर येतं बरं द बरोबर द, ध आणि प या अक्षरांच्या मध्ये कोणतं अक्षर येतं द, द, न, न, द, ध, प पाचवा आहे श ह श, आणि ह या दोघांच्या मध्ये कोणता अक्षर येतं स बरोबर श स ह, ळ पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न तिसरा खालील शब्दातील ल, ठ, ए या अक्षरांखाली रे घोडा बघा मुलांना तुम्हाला इथे काही शब्द दिसत आहेत आणि त्या शब्दांमधील फक्त ल ठ आणि ए या अक्षरांखाली तुम्हाला रे घोडायची आहे म्हणजेच अंडरलाईन करायची आहे पहिला शब्द आहे पालवी पा ल वी या खाले याच्यात ल हे अक्षर आले आहे म्हणून आपण ल खाली रे ओढणार आहोत दुसरा शब्द आहे गाठ ठ अंडरलाईन कोणत्या अक्षराखाली येणार बरं ठ बरोबर ए या अक्षरामध्ये ए या अक्षराखाली रे घेणार पुढील शब्द आहे कलम क ल म कलम याच्यामध्ये ल या अक्षराखाली रे घेणार पुढील शब्द आहे ठराव ठराव याच्यामध्ये ठ हे अक्षर आले आहे म्हणून आपण ठ या अक्षराखाली रे घोडणार आहोत पुढील शब्द आहे पाठ या शब्दामध्ये ठ हे अक्षर आले आहे म्हणून आपण ठ या अक्षराखाली रे घोडणार आहोत ए क एक यामध्ये ए या अक्षराखाली तों? आपण रे घोडणार आहोत सु न पुढील शब्द आहे ल सु न लसून लसुन। याच्यामध्ये ल या अक्षराखाली आपण रे घोडणार आहोत पा ल खी पालखी याच्यामध्ये ल या अक्षराखाली रे घोडणार आहोत पुढील शब्द आहे एक ए या अक्षराखाली आपण रे गोडणार आहोत पुढील शब्द आहे ठसा ठ सा याच्यामध्ये कोणता अक्षर आलेला आहे बर ठ बरोबर म्हणून आपण ठ या अक्षराखाली अक्षरा रे गोडणार आहोत अशा प्रकारे आपण प्रश्न तिसरा पूर्ण केला पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न चौथा खालील शब्द वाचा व वा लिहा म्हणजेच जे शब्द दिले आहेत ते शब्द वाचायचे आणि जसेच्या तसे आपल्याला आपल्या वहीमध्ये लिहायचे पहिला शब्द आहे म मगर सुरुवातीला आपण शब्द वाचूयात नंतर तुम्हाला ते तुमच्या वहीमध्ये म्हणजेच नोटबुकमध्ये लिहायचे आहेत पहला शब्द है म मगर, गुसरा मगर। शब्द तीसरा शब्द है दी चौथा शब्द है स न ई सनई पांचवा शब्द है वही व ही सहावा शब्द है वि विमान सातवा शब्द आहे मी र ची मिरची आठवा शब्द आहे जे व न जेवन नववा शब्द आहे खो खोड दहावा शब्द आहे चौ को न चौ कोण अकरावा शब्द आहे बन दु क बंदूक बारावा शब्द आहे सा य क ल सायकल तेरावा शब्द आहे गा गाजर, ज गाजर। चौदावा शब्द आहे क ई कढई पंधरावा शब्द आहे बाहुली बाहुली सोळावा शब्द आहे वा सू वा सऋ अशा प्रकारे तुम्हाला देखील हे शब्द लिहित लिहित वाचायचे आहेत आणि लिहायचे आहेत तेही सुंदर अक्षरात लिहायचे आहेत विद्यार्थ्यांनो अशा प्रकारे आज आपण अक्षर ओळखायला शब्द वाचायला शिकलो यांचा सराव तुम्ही रोज करायचा आहे गृहपाठ तुम्हाला जे आपण आता शिकलो प्रश्न पहिला रिकाम्या जागा भरा तो होता स्वर स्वरांचा प्रश्न दुसरा रिकाम्या जागा भरा तो होता व्यंजनचा आणि प्रश्न तिसरा शब्दातील ल ठ या अक्षरांखाली रेघोडा आणि प्रश्न चौथा आहे खालील शब्द व लिहा हे तुम्हाला तुमच्या मराठी वहीमध्ये पूर्ण करायचे आहे आपल्या क्लास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद